नमस्कार, मी प्रवीणा शिरपूरकर, नवराष्ट्राच्या टॉप फॉर यू बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बघूया आजच्या काही ठळक घडामोडी। केवळ एका दिवसासाठी ईडी सीबीआय माझ्या ताब्यात द्या, अर्ध भाजप तुरुंगात जाईल, असं वक्तव्य केले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी। यासोबतच त्यांनी भाजपवरही आरोप केले। 5 वर्षात 1 लाख कोटी रुपये एमसीडीला दिले, मात्र त्या लोकांनी हे खाल्ले असंही त्यांनी म्हटलंय। संजय राऊतांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलाय। सर्व पुरावे त्यांच्या विरोधात असूनही त्यांना जामीन दिल्यानं ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र उच्च न्यायालयानं नकार दिल्यानं आता ईडीला मोठा धक्का बसलाय। दिवसेंदिवस देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होते, ही होणारी घट आता नागरिकांना दिलासा देणारी ठरतेय। गेल्या 24 तासात देशात 347 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली, तर 3 रुग्णांचा मृत्यू। भारत न्यूझीलंड एक दिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतावर 7 विकेट्सने विजय मिळवला। भारतानं दिलेला 306 धावांचा आव्हान न्यूझीलंडनं 47.1 ओव्हर मध्ये पूर्ण केलं। टॉम लॅथमने 145 धावांची नाबाद फेरली। विक्रम गोखले यांच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट आहे। विक्रम गोखले यांची प्रकृती सुधारणार होते, त्यांनी डोळे उघडले असून हळूहळू आतापर्यंत हालचालही होत असल्याचं सांगितलं। टॉप